नमस्कार मित्रांनो मी कृष्णाबाहीर नॉलेज मास्टर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी शासनाने पेन्शनधारकांसाठी एक जी आर निर्गमित केला होता तो जी आर चार जानेवारीला रद्द करून चार जानेवारीला नवीन जी आर शासन निर्णय निर्णय निर्गमित केला आहे त्या शासन निर्णयामध्ये पेन्शनधारकांसाठी कोणते बदल झाले आहेत त्यांना लाभ कधीपासून मिळणार आहे त्यांचे पेन्शन त्यांना दोन हजार सोळापासून मिळणार की एकोणीसपासून याबद्दल या नवीन जी आरमध्ये माहिती दिलेली आहे या जे आरचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होण्याची शक्यता आहे तरी तुम्ही तो शेवटपर्यंत पाहावा तुम्हाला जी आरचा अर्थ समजून जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा मित्रो एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने सेवानिवृत्त वेतनधारक आणि कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी जे आनुषंगिक लाभ देण्याबाबत जो जी आर काढला होता तो जी आर चार जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी रद्द करून त्याबाबत नवीन शुद्धीपत्र किंवा नवीन जी आर शासनानं निर्गमित केलं आहे या शासन या शासन निर्णयामध्ये शासनाने शुद्धीपत्रकच्या नावाखाली पूर्णपणे एक एक जानेवारी दोन हजार एकोणीस सोबतचं प्रपत्र रद्द समजलं सोबतचं म्हणजे जी, जी आर रद्द नाही की जे सोबत जे प्रपत्र जोडलं होतं ते रद्द समान्य त्या आणि सोबत या जी आरबरोबर जोडण्यात आलेलं जोडपत्र पाहावं किंवा त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारचा एक जी आर चार जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी निर्गमित केला आहे या ज जी आरनुसार सेवानिवृत्त वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये बदल पडणार आहे किंवा बदल झालेला आहे तर ते कोणकोणते बदल झाले आहेत तर आपण या ठिकाणी आपण जोडपत्र पाहूया महत्त्वाचे कोणकोणते बदल झाले आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत आणि तेवढेच आपण थोडक्यात पाहणार आहोत प पा, अहवालातील परिचित परिचित क्रमांक अहवाल म्हणजे केपी बक्षी यांचा अहवाल जो प आहे त्याच्या परिचित क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर शिफारशीचा गोशवाराम पहिली जी गोषवाराम आहे तो गोषवाराम राज्य शासनानं स्वीकृत केलेलाच आहे त्यामध्ये काही बदल केला नाही कि किमान वेतन सात हजार पाचशे हे असा वासही शिफारस केली आणि ती शासनानं स्वीकृत केलेली आहे या शिफारशीमध्ये काही बदल झालेला आहे फक्त या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी पूर्वी सेवानिवृत्त झाल्या निवृत्ती वेतन त्यांच्या निवृत्ती वेतनास दोन पॉईंट सत्तावन्न गुणून अनुज्ञ होणाऱ्या सुधारित निवृत्ती वेतनाचा शीघ्र गणक तयार करावा म्हणजे निवृत्ती वेतनधारकाचे निवृत्तीवेतन सुधारित करणे सोयीचे होईल म्हणजेच प्रत्येक निवृत्ती वेतनधारक जो आहे दोन हजार सोळापूर्वी निवृत्त झालेला या निवृत्तीवेतनास दोन पॉईंट सत्तावन्न गुणून ज्या होणारी सुधारित निवृत्तीवेतन आहे त्याचा शीघ्रगणक तयार करायचा आहे आणि त्यानुसार निवृत्तीवेतनधारकांचं निवृत्तीवेतन सुधारित करायचं आहे अशा प्रकारची शिफारस आहे ती स्वीकृत केलेली आहे नंतर आहे बा दुसरा मुद्दा चा चा ची ची आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास दहा वर्षापर्यंत उच्चतम दराने कुटुंबनिवृत्ती वेतन अदा करण्याची सध्या अस्तित्वात असलेली तरतूद सातव्या वेतन आयोगातही कायम ठेवण्याची समितीची शिफारस आहे आणि ही शिफारस सध्याच्या तरतुदीत बदल नाही अशा प्रकारे स्वीकृत केलेली आहे यानंतर आहे रा शास कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाच्या कुटुंबनिवृत्ती वेतनाबाबत सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार अस्तित्वात असलेल्या तरतुदी या सातव्या वेतन आयोगातही यापुढे तशाच ठेवण्यात याव्यात अशी शिफारस केली आहे मान्य के पी बक्षी यांच्या समितीने सेवानिवृत्तीनंतर मृत्यू जर पावला तर त्या बाबतीत कोणत्या शिफारशी असाव्यात याबाबत त्यांनी सहाव्या वेतन आयोगात ज्या शिफारशी आहेत त्याच शिफारशी सातव्या वेतन आयोगातही तशाच लागू राहाव्यात अशा प्रकारची शिफारस केली आहे आणि शासनानेही त्या तरतुदीत बदल न करता ती पूर्णपणे स्वीकार केलेली आहे नंतर तर या ठिकाणी फार महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की राज्य शासनाने त्यांच्या अतिवृद्ध म्हणजे जास्त हो वयाच्या असलेल्या निवृत्ती वेतन धारकांकरिता सरसकट दहा धार टक्के निवृत्ती वेतन वाढ यापूर्वीच दिलेली आहे जी सहाव्या वेतनामध्ये आहे आता सातव्या वेतन आयोगामध्ये सदर दरामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याची समितीची शिफारस आहे पहा इथं वयो वयानुसार दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तुम्हाला पाहायला मिळत आहे पहा अशी वाढ दिलेली आहे वयोवर्ष जर शंभर व त्या वरील मूळ निवृत्ती वेतन असेल किंवा त्या वरील कर्मचारी असेल तर त्याच्या मूळ वेतनात पन्नास टक्के वाढ व्हावी एवढी वाढ समितीने शिफारस केली आणि ती शिफारस शासनाने मान्य केलेली आहे परंतु इथं लक्षात आहे मात्र ही वाढ दिनांक एक एक दोन हजार एकोणीस पासून अंमलात आणावी म्हणजेच या अगोदरचा जो जी आर होता त्यामध्ये असा काही उल्लेख नव्हता की वाढ कोणत्या तारखेपासून द्यायची म्हणजेच जो सातवा वेतन आयोग एक एक दोन हजार ला जो लागू झाला तेव्हापासून द्यावी लागली असती परंतु शासनाने या शोधीपत्रिकाद्वारे ही जी निवृत्ती जी वाढ आहे ही वाढ एक एक दोन हजार एकोणीस पासून अंमलात म्हणजे जानेवारी एकोणीस पासून अंमलात आणावी अशा प्रकारचा बदल या ठिकाणी केलेला आहे यानंतर हे पहा राज्य शासनाच्या निवृत्ती वेतन धारकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरू असलेल्या सेवानी उपदानाची मर्यादा सात लाख इतकी असून चौदा रुपये चौदा लाख इतकी करण्याची समितीची शिफारस आहे जी सात लाखाची होती सेवानी उपदानाची मर्यादा त्याचा चौदा लाख केले ती शासनाने शिफारस स्वीकृत केलेली आहे यानंतर राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला देय असलेल्या मृत्यूनी सेवा उपदानाच्या दरामध्ये केंद्र सरकारच्या सातव्या वितरण आयोगानुसार केलेल्या बदलाप्रमाणे खालीलप्रमाणे वाढ प्रस्तावित करण्यात येत आहे सेवेचा कालावधी मृत्यू आणि उपदानाचा दर जर एखादा कर्मचारी सेवेत असताना जर मृत्यू झाला तर त्याला किती रक्कम द्यावी किंवा त्याला प्रकारे मदत करण्यात यावी या प्रकारचं सेवा आणि त्याच्या कालावधीनुसार या ठिकाणी पूर्ण दिलेले आहे ही अगोदरच्या जे आरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं होतं त्यामध्ये काही बदल केलेला नाही नंतर याबा निवृत्ती निवृत्तीवेतनाच्या अंश राशीकरणाची चाळीस टक्के मर्यादा व कपातीचा पंधरा वर्ष कालावधी या तरतुदी कायम ठेवण्याची शिफारस आहे आणि सध्याच्या तरतुदीमध्ये काही बदल नाही अशा प्रकारे स्वीकृत केलेली आहे उपरोक्त सर्व लाभ निवृत्ती कुटुंब निवृत्ती दिनांक एक एक सोळापासून पासून लागू राहतील त्यांना सदर लाभ कमीत कमी हप्त्यात देण्यात यावे राज्य शासनाच्या सातव्या वेतन आयोगानुसार नमूद सर्व सुधारणा राज्य शासकीय कुटुंब निवृत्ती योग्य त्या फेरफारासह लागू करण्याची शिफारस करीत आहे वरील अनुक्रमांक एक पा अशा प्रकारची शिफारस आहे आणि तिला शासनाने वरील अनुक्रमांक एक ते पाच सोडून सर्व तरतुदी दिनांक एक एकोणीसपासून लागू कराव्यात म्हणजे अनुक्रमांक एक ते पाच एक व पाच सॉरी एक व पाच सोडून एक आणि पाच नंबरची शिफारस सोडून सर्व तरतुदी दिनांक एक एकोणीसपासून लागू कराव्यात अनुक्रमांक एक व पाच मात्र दिनांक एक एक सोळापासून लागू करावी याकरता थकबाकीची रक्कम पाच वर्षात पाच समान हप्त्यात द्यावी अशा प्रकारची स्वीकार केली पाहिजे या ठिकाणी लक्ष देण्याची गोष्ट आहे की अगोदरच्या जी आरमध्ये तीन हप्त्यामध्ये कमीत कमी तीन हप्त्यामध्ये थकबाकीची रक्कम तीन वर्षामध्ये जमा करावी अशा प्रकारचं स्वीकृती केली होती किंवा निर्णय होता आता तो बदल करून पाच वर्षात पाच समान हप्त्यात रोखीने देण्यात यावी अशा प्रकारचा शासन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी वृत्तीवेतनधारकांना थोडी खेदाची गोष्ट आहे की धोकाची बातमी आहे की त्यांना एक एक दोन हजार एकोणीस पासून लाभ मिळणार आहे दोन हजार सोळा पासून नाही फक्त एक आणि पाच आता पाच नंबरचा कोणता मुद्दा आहे पहा जो राज्य शासनाच्या निवृत्ती वेतन धारकांना आहे जे दोन हजार सोळा पासून अठरा पर्यंत जर कोणी सेवेत असतं निवृत्ती वेतन धारक झाले असतील निवृत्ती झाल्या असतील त्या लोकांसाठी हा मुद्दा आहे की ज्याला चौदा लाख रुपये मिळावेत त्याला फक्त दोन हजार सोळापासून पासून मान्यता मिळणार आहे आता एक नंबरची कोणती आहे पहा राज्य शासनाच्या वेतन आयोगानुसार कमीत कमी हां की दोन हजार सोळानंतर नंतर जे निवृत्ती झाले आहे त्यांना कमीत कमी किमान निवृत्ती वेतन हे सात हजार पाचशे करण्याची समितीची शिफारस आहे ती मान्य केली मान म्हणजे फक्त निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला सात लाखाऐवजी चौदा लाख मिळतील दोन हजार सोळा ते अठरामध्ये आणि किमान वेतन सात हजार पाचशे मिळेल या प्रकारे हे दोन बदल किंवा हे दोन निर्णय त्यांनी जशाच तसे ठेवले आणि बाकीचे सर्व निर्णय निवृत्तीवेतनधारकामध्ये बदल करून नवीन शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसत आहे या निर्णयानुसार आपल्याला जी वाढ मिळणार होती अतिवृद्ध कर्मचाऱ्यांना ती आता एक एक दोन हजार एकोणीसपासून मिळणार आहे म्हणजेच जे निवृत्ती आहेत आहे जी कुटुंबनिवृत्ती वेतनधारक आहेत या सर्वांना दोन हजार सोळापासून सातवेतन आयोगाचा सा लाभ न मिळता दोन हजार एकोणीसपासून मिळणार आहे अशा प्रकारचा जी आर चार जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला के आहे आणि निवृत्तीवेतनधारकांच्या सातवेतन आयोगामध्ये बदल केलेला आहे